नमस्कार, मी कोमल पाटील आपलं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नव्या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सुजीची पोळी बनवणार आहे ती बघायला भेटेल. वरण बनवणार आहे, बटाट्याची भाजी बनवणार आहे, इंद्रायणी भात वासाचा छान मऊ, एकदम मऊ भात आणि बनवणार आहे सोबतच कांद्याची भजी. हे सगळे तुम्हाला बघायला भेटेल. पण सोमवार असल्यामुळे आईचा उपवास आहे, तिचा उपवास सोडायला मी आज बनवणार आहे सुजीच्या पोळ्या. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आज सुजीची पोळी बनवणार आहे, त्याला सांजा पण बोलतात आमच्या इकडे, तर सुजीच बोलतात म्हणजे छोटा रवा. तर हे सगळं साहित्य लागणार आहे पोळी बनवण्यासाठी. हे मी गव्हाचं पीठ मळून घेतलंय दोन वाटे आणि हळद टाकले थोडा कलर यायसाठी, थोडस चवीपुरतं मीठ टाकलंय. वेलची पूड लागणार आहे आपल्याला, साखर घालून बारीक करून घेतली मी वेलची पूड आणि जायफळ. एक वाटी गुळ लागणार आहे, एक वाटी बारीक रवा घ्यायचा पोळ्या बनवायसाठी आणि थोडस तूप. तर रवा भाजून घेऊया, बारीक गॅसवरच भाजून घ्यायचा. रवा बारीक गॅसवरच भाजून घेतलाय, त्याला काढून घेऊया. दोन वाटे पाणी गरम करून घेतलंय, त्यात एक वाटे गूळ टाकले. गूळ बारीक शिरून घेतलाय म्हणजे पाण्यात पटकन विरघळला जातो. गूळ विरघळल्यावर रवा टाकून घेऊया. गूळ वितळलाय चांगला. मी एक वाटी गूळ घेतलेला, तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता. रवा भाजून घेऊया. हा गुळ घालून गुळाचा शिरा बनवून घ्यायचा, शिजून घ्यायचा. हे रवा बारीक, रवा शिजून घ्यायचा. रवा चांगला शिजलाय आणि गोड पण चांगला झालाय. आता वेलची आणि जायफळ पूड घालून घ्या. करून तूप घातल्यावर रवा एकदम चांगला खुसखुशीत होतो. हा थांब, थोडा वेळ झाकून ठेवूया बारीक गॅसवर. एका साईडला रवा झालेला आहे, आपल्याला जसा पाहिजे होता तसाच झाला आहे. एका साईडला इकडे भाजी बनवून घेतली आहे मी. गुळाचा शिरा मी एका ताटात काढून गार करून घेतलाय आणि मळून घेतलाय तो. आणि आता हे कणिक पण थोडी मळून घेतली, त्याची गोळी बनवून आता हा गुळाचा शिरा याच्यात भरून घेऊया. एवढी कणिक घेतली आणि गुळाचा शिरा घेतलाय. हे घट्ट दाबून दाबून भरायचा म्हणजे पोळी फुटत नाही. येताना जरा जास्तच घ्यायचा म्हणजे अशी पोळी एकदम गोड होती. असा गोळा बनवून घ्यायचा, घट्ट दाबून भरायचा म्हणजे अशी पोळी फाटत नाही आणि एकसारखी लाटली जाते. एका साईडला तवा तापत ठेवलाय, इकडे पोळी लाटायला घेतली मी. सुजीची पोळी एकदम नवीन शिकणाऱ्यांना पण पटकन बनवता येते, एवढी सोपी आहे आणि पटकन होते कमी साहित्यात. हलक्या हाताने लाटून घ्यायची. पुरण सगळं कडेपर्यंत जाईल, नाही तर कडे कडेला सगळी कणिकच राहिली जाते. मग कडे कडेला सगळी कणिकच राहते. हो, कडे कडेला हे पण टाकायचं. हा टाकलाय, आपला पोळी टाकून दिली. पण पोळीपेक्षा सुजीच्या पोळीला जरा वेळ लागतो भाजायला. अरे वा 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 वा, किती टेस्टी वाटते ती पुरणपोळी, सुजीची पोळी. आपल्या आवडीनुसार तूप किंवा तेल लावून तुम्ही भाजून घेऊ शकता. अरे वा 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 वा, ही तर तुपाची मीच खाणार आहे. माझी मम्मा पण मला तूप लावून द्यायची. तुम्ही तेलाच्या खा, पण मला तुपाच्या मात्र पाहिजे. तुपाचा सगळा वास सुटलेला आहे, ही मी खायला घेऊ का? इकडे सानूची मस्ती चालली आहे डॅडासोबत, कसे आवाज काढते बघा तुम्ही. पहिली पोळी बनवून झाल्यावर लगेच देवाला नैवेद्य दाखवून घेतलाय. पोळीला बघा कलर कसला भारी आलाय, कलर फुगली पण आहे ना. देवाला वाटलंय आता गरमागरम, आता उपवास सोडून ती आता जेवायला बसली. ती का ठेवलीस आहे खाली? उपवास सुटायला देवाला. हा हा, तू जेव आता.
अक्काचा उपवास होता म्हणून तिला एकटेलाच लवकर जेवायला वाटलंय, भूक लागली असेल तिला. अक्का कशा झाल्यात पोळ्या? काय करताय ते? धन्ने धन्य. धन्य चेचून घेतला दादा. हिरवी मिरची. स्टाईल मध्ये करते असं की काय काय टाकता सांगा आमच्या प्रेक्षकांना. काय काय घालतंय ते तरी सांगा. चटणी मीठ हळद आणि थोडीशी मिरची. धने टाक चटणी मीठ हळद. क्रिस्पी भजी कौन खाएगा? खेकडा भजी. किचन कट्ट्यावर बसून डॅडा कशी भजी बनवतो हे बघतीये सानू. इकडे जेवण रेडी झालंय आमचं, तुम्ही बघू शकता. बटाट्याची भाजी झाली, कांदा भजी केली आहे, वरण इंद्रायणी भात केला एकदम मऊ, इकडे गुळवणी आहे आणि इकडे पोळी सुजीची. सानवी खेळतीये पाठीमागे. आम्ही जेवायला बसलो, तुम्ही पण जेवून घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.